या सत्या तुला काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं होतं. रिषभ, गेल्या कित्येक दिवसात तू जस्ट सेकंड. काय झालं आत्या? तू काहीतरी बोलत होतीस ना? व्हॉट हॅपन्ड? नाही काही नाही, मी आय एम फाईन. मी निघते, माझी फ्लाईट चुकेल. यू जस्ट टेक केअर रिषभ. अगं पण आत्या मी बाय. काय झालं आत्याला? अशी का निघून गेली? तीच म्हणाली होती काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं होतं, काहीच बोलली नाही. मला मारायचा जो प्रयत्न झाला होता त्याच्याबद्दल तर बोलायचं नाही ना तिला. अभ्यास आलाय. आम्हाला जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोला ना वहिनी. राधिका परत आली आहे. आम्हाला असं वाटतं यापुढे आपण तिच्याशी पूर्वीसारखं वागायला नको. आपल्या प्रेमाचा विश्वासाचा गैरफायदा घेतलाय तिनं. तिच्या एकटीमुळे घराधाराला जेवढा मनस्ताप झालाय तेवढा पुरे. आता तीच चूक आपण पुन्हा करायची नाही. केवळ दुष्यंत भाऊजींसाठी तिला आपण घरात येऊ दिलं, पण पुन्हा ती आपला गैरफायदा घेऊ शकते. तुझ्याशी, पुष्पेंद्रशी, प्रणालीशी ती गोडगोड वागायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही सावध राहा. वहिनी, मला असं वाटतंय की आपण राधिका वहिनींना अजून एक संधी द्यायला हवी. काय कमी केलं आपण तिच्यासाठी? आपल्या घराण्यात आत्तापर्यंत इतकी लाजीरवाणी गोष्ट कधीच घडली नव्हती. निदान घराचा तरी विचार करायला हवा होता तिला. हे बघा, सगळं माहीत असूनही दुष्यंत दादांनी शेवटी राधिका वहिनींना स्वीकारलंच ना, तर मग काय प्रॉब्लेम आहे? या गोष्टी आत्ता कळणार नाहीत तुला. लहान आहेस तू अजून. या सगळ्या गोष्टी वरवर दिसतात तितक्या साध्या आणि सरळ नसतात. उलट पुष्पेंद्रला आणि प्रणालीला तू समजावून सांगायला हवंस. पण वहिनी, आम्हाला या विषयावर तुझ्याशी वाद घालायचा नाही. आम्हाला जे सांगायचंय ते तुला कळलं असेलच. यापुढे राधिकाचा आणि आपला काहीही संबंध नाही. दरवेळी हे आबासाहेब आमच्या यशाच्या आड येतात. काय त्या दुष्यंत राजेंबद्दल एवढं इमोशनल होण्याची गरज आहे ना? सगळं अगदी ठरल्याप्रमाणे जुळून आला होता, पण ऐन वेळेला आबासाहेबांनी सगळ्यावर पाणी फिरवलं. काय गरज होती त्यांना दुष्यंत राजेंना घरात घेण्याची? ते जर एकमेकांशिवाय नाही राहू शकत तर ते जातील ना कुठेतरी. आपल्या डोक्यावरून बसण्याची काय गरज आहे त्यांना? सगळा प्लॅन फसला आपला. निराश होऊ नका राजवीर राजे. निंबाळकरांच्या साम्राज्याचं मालक व्हायचं आहे ना तुम्हाला? अशा छोट्या मोठ्या अपयशाने खचून जायचं नसतं. मग काय करायचं? पुन्हा नवा डाव खेळायचा, रचायचा. ह्यावेळी हुकमी पत्ते वापरू. आम्हाला समजेल अशा भाषेत सांगाल का प्लीज? राजवीर राजे, दुष्यंत राजेंच्या पापाचा घडा आबासाहेबांसमोर रिता करायचा. पटकन नाही, हळूहळू.
हळूहळू एक एक पाप उलगडून आबासाहेबांच्या समोर आणायचं, म्हणजे मग आबासाहेब स्वतःच त्याच्यापासून दूर होतील आणि तुम्हाला या साम्राज्याचा मालक घोषित करतील. इतकं सोपं आहे सगळं? सोपं काहीच नसतं राजवीर, अशक्यही काही नसतं. तुम्ही थोडा धीर धरा, बघा आम्ही काय करतो ते. अगं वहिनी, सगळ्यांना येऊ तर दे, आधीच वाढायला घेतलंस. हे आपल्यासाठी नाही आहे, त्या दोघांसाठी आहे, दुष्यंत भाऊजी आणि राधिका. म्हणजे दादा आपल्या सोबत जेवणार नाही आहेत का? नाही, ते राधिका सोबत जेवणार आहेत. आता आपल्यापेक्षा राधिका जास्त जवळची वाटायला लागली त्यांना. दादा असे का वागताय? आता काय ते स्वतःला राधिका वहिनींसोबत त्या खोलीत कोंडून घेणार आहेत का? जेवण द्यायला जाशील त्यांना तेव्हा हा प्रश्न तूच विचार ना त्यांना. वहिनी, आपल्या या अशा कठोर वागण्याची शिक्षा तर ते स्वतःला देत नाहीयेत ना? आपण कठोर वागतोय का ते जरा सुद्धा विचार करत नाहीयेत ते. आपला तर जाऊच दे, पण निदान आबासाहेबांचा तरी विचार करावा त्यांनी. इतकी वर्ष आपण सगळे एकत्र जेवतोय, इतक्या झटक्यात कसे विसरू शकतात ते? ते घरात असून आपल्या सोबत जेवायला नाहीयेत म्हणून आबासाहेबांना गोड लागत नाही अन्न. भरल्या ताटावरून दोन घास खाऊन उठून निघून जातात ते. आम्ही जे काही दुष्यंत भाऊजींसाठी केलंय ना, त्याच्या परतफेडीची आम्हाला कधीच अपेक्षा नाहीये दीपांजली. पण निदान त्यांनी जाणीव तरी ठेवायला हवी ना या गोष्टीची. वहिनी प्लीज, तुम्ही इतकं मनाला लावून घेऊ नका. दादा इतके वाईट नाहीये तू. आम्हाला माहितीये दीपांजली, आम्हाला माहितीये ते तसे नाहीयेत. पण ती राधिका आहे ना, ती जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत या घराला सुख लाभणार नाही. पूर्वी कसं आपण सगळे एकत्र हसायचो आणि आता वहिनी ते तसे पूर्वीचे दिवस नाही का येऊ शकणार आपल्या घरात? येतील ना, येतील का नाही येणार? ज्या दिवशी ही राधिका घरातनं निघून जाईल त्या स्तरातून पूर्वीचे सुखाचे दिवस परत येतील घरात. पण जोपर्यंत राधिका या घरात आहे तोपर्यंत या घरातल्या सुखाला ग्रहण लागलेलंच राहील. दुष्यंत भाऊजीने भूक लागली असेल, जेवण देऊन येताना. चहा आपल्या खोलीत पाठवला इथपर्यंत ठीक आहे, पण जेवण आपण त्यांच्या बरोबरच नसतो का जेवलो? नाही, आम्हीच त्यांना सांगितलं की आमच्या खोलीत मध्ये आमचं जेवण पाठवून द्या, कारण तुझी तब्येत बरी नाही म्हणून. अहो असं का सांगितलं तुम्ही? म्हणजे त्यांचा गैरसमज होऊ शकतो ना, त्यांना असं वाटू शकतं की मलाच त्यांच्या बरोबर बसून जेवायचं नाहीये. नाही नाही, आपण त्यांच्या बरोबरच बसू. हा राधिका, काही एक गरज नाहीये तिथे जायची, आपण इथेच जेवायला बसू. अहो असं का बोलताय तुम्ही? आपलं काय ठरलं होतं? आपण घरी का आलोय? सगळ्यांचं मन पुन्हा एकदा जिंकण्यासाठी, त्यांच्या मनातला राग दूर करण्यासाठी. मग आपणच तुटकपणे वागलो तर कसं झालं? प्लीज प्लीज माझा ऐका, आपण त्यांच्या बरोबर जेवू. राधिका तुला कळत नाहीये, त्यांनाच आपल्या बरोबर जेवायचं नाहीये. आपल्या बरोबर नाही, माझ्या बरोबर. बरोबर आहे,
आणि तसंही त्यांच्यात बसून जेवण तर दूरच. त्यांचं तिरसट बोलणं आपल्याला ऐकावं लागेल. चालेल मला. आपलीच माणसं आहेत ती, परकी आहेत का? आणि आपली माणसं काही बोलली तर त्याचा राग कशासाठी मनात ठेवायचा? कशासाठी म्हणजे? तू आमची पत्नी आहेस आणि घरातल्या सगळ्यांसमोर तुझा अपमान झालेला आम्हाला खपणार नाही. पण आपल्या अशा वागण्यामुळे जर घरातले दुखावले गेले तर या गोष्टीचा विचार आपण नको का करायला? हो, पण ही ती वेळ नाही राधिका. मला हीच वेळ योग्य वाटते. हे बघा, मी या घरात त्या सगळ्यांपेक्षा लहान आणि मुख्य म्हणजे त्यांचा माझ्याबद्दलचा राग मला मान्य आहे. पण मला हेही माहिती आहे की ते माझा तिरस्कार नाही करत आणि केला तरी तो क्षणिक असेल. आपल्या घरातली सगळीच माणसं खूप प्रेमळ आहेत आणि प्रेमळ माणसांच्या मनातला राग फार काळ नाही टिकू शकत. तुम्हाला खरं सांगू, मला अशाच प्रेमळ माणसांमध्ये कुटुंबामध्ये राहायचं आहे आनंदाने. असं एकलकोंड बंदिस्त आयुष्य मी नाही जगू शकत. काय झालं? आम्हाला प्रश्न पडतो राधिका, की खरंच आम्ही तुला ओळखलंय किंवा आपण दोघांनी एकमेकांना ओळखलंय? खर तर एकमेकांना ओळखण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो आपण एकमेकांना कधी दिलाच नाही. तो वेळ द्यायला हवा, तरच आपण एकमेकांना समजून घेऊ शकू, एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेऊ शकू, तरच आपण खऱ्या अर्थाने एकमेकांना स्वीकारू शकू. तुम्हाला पटतंय ना माझं बोलणं? खरंय तुझं राधिका, खरंय. बरोबर, आता आपण जेवण करूय. हो, थांब. तू इथे बस. तू केव्हा आलास? बाहेर गेला होतास ना? हो आंटी, बाहेर गेलेलो, जरा काम होत म्हणून. तुला एक सांगू, आता त्या राधिकाला विसर. तिला आयुष्यात महत्व देऊन तू फार मोठी चूक केलीयस. आता नव्याने आयुष्याची सुरुवात कर. आंटी, मला इतर सुद्धा काम आहेत. तुम्ही मीही तुला तेच सांगते ऋषभ. हे बघ, तुझे बाबा गेल्यानंतर आपल्या बिझनेसला अवकळा आली. ती राधिका आहेच कम नशिबी, तिच्यामुळेच हे सगळं भोगावं लागतं आज आपल्याला. आता जास्त नको दुरुस्तीची आठवणी. आय नो आंटी, मी आता सगळं लक्ष आपल्या बिझनेसमध्ये घालणार आहे. मला स्वतःला बदलायचं. व्हेरी गुड ऋषभ, जाऊ दे, मी आले. मैथिली आता भेटली होती. म्हणाली तिला काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं होतं, पण ती अशीच निघून गेली. आय डोंट नो, पण ती खूप टेन्शनमध्ये होती. हो ना, आजकाल ती अशीच भैसडल्यासारखी वागते आणि सगळ्यांवर संशय घेते. मला वाटतं इतके दिवस ती तिच्या घरापासून दूर राहिली आहे ना,
म्हणून असेल. तसंच असेल, पण ती खूप टेन्स्ड वाटली, जणू तिला कोणीतरी धमकवलंय. शी वॉज अंडर लॉट ऑफ प्रेशर. हो, मध्येच तिला कसले तरी भास होत होते. कोणाचा फोन नाही आला तरी तिला वाटायचं की फोन वाचतोय. एकदा तर ती स्वतःचा फोन पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेली होती काहीतरी महत्वाचा पुरावा आहे म्हणून, आणि पोलिसांनी बघितलं तर फोन मध्ये काहीही नव्हतं. आत्यानी माझ्या जाण्याचं खूप टेन्शन घेतलेलं दिसतंय. आता ती घरी गेली ना, नाव शी शुड बी फाईन. बरं झालं एकदाची गेली. आय मीन इतक्या दिवसांनी ती घरी गेली आहे, तिलाही बरं वाटेल. अच्छा, मी तुझ्यासाठी मॅक्सिकन फूड बनवते. डॅडी तिथं आलोय आपण बिलियर्ड्स खेळायला. बिलियर्ड्स खेळणार आपला डाव फसलाय ना, म्हणून नवीन खेळी रचायला आलोय. तुम्ही इथे काय करता? महत्वाचं काम होत म्हणून भेटायला आलोय कसतरी. ते माहितीये मला, काही काम असल्याशिवाय तुम्हाला माझी आठवण कशाला येईल. बोला काय काम. कस्तुरी, ज्याला तुम्ही मुठीत ठेवायला बघताय ना, तो आता तुमच्या मुठीतनं निसटतोय. अजून वेळ काढलात त्याला कायमचं गमावून बसा. दुष्यंत राजे. हो दुष्यंत. तुम्ही जरा स्पष्ट बोललात ना तर जास्त बरं. तुम्हाला कसला स्थान पत्ता नाही असा अवकाश. तुम्हाला तर खबर लगेच मिळालीच असेल ना दुष्यंत आणि राधिका बद्दल. नाही, माझ्या कानावर आलंय तसं, पण मी फारसं मनावर नाही घेतलंय. मग घ्या, लवकर मनावर घ्या. कालपर्यंत दुष्यंत राजे तुमच्या अवतीभोवती घुटमळत होते, आता आता ते राधिकाच्या मुठीत आहे. काय? हो, तुमचा जर विश्वास बसत नसेल ना तर आमच्या सुपुत्राला विचारा. डॅड म्हणताय ते खरं आहे, राधिकासाठी दुष्यंत दादा आमच्या सगळ्यांच्या विरोधात गेलाय. घरातल्या सगळ्यांना राधिकाच्या अफेअर बद्दल कळलं म्हणून आबासाहेबांनी राधिकाला स्वीकारण्यास नकार दिला. दुष्यंत राजे मात्र त्याच्याही विरोधात गेले. कोणाचं काही न ऐकता राधिकाच्या तालावर नाचू लागले. दुष्यंत राजांना मी चांगली ओळखते, असे नाही आहेत ते, खूप प्रॅक्टिकल आहेत. मग तुम्ही स्वतःच खात्री करून बघा ना, राधिकाला साधी भूळ समजण्याची चूक जी दादाने केली आहे ती तुम्ही करू नका. महाभयंकर मुलगी आहे ती, माहिती नाही काय जादू केले तिने दादावर. पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? राधिकाच्या प्रेमाची पट्टी जी दुष्यंत राजांच्या डोळ्यावर तिने बांधली आहे ना, फक्त तुम्ही दूर करू शकता. आजपर्यंत तुम्ही दुष्यंत राजांसाठी जे काही केलंय ना फुकट जाईल. येतो आम्ही. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.